शिंदे कानविंदे आपल्याला मनून फार मोठा क्लू दिलाय. आता पुढची कामगिरी फार सावधपणे आणि झटपट व्हायला पाहिजे. गेले अनेक दिवसापासून आपण या केसच्या मागे आहोत. माझं असं फिलिंग आहे की या केसचा उत्तरार्ध आपल्या समोर आहे. पण कादंबरी कोमल या मुली पुढे येऊन बोलण्याचं धाडस दाखवतील. शिंदे तुमची टीम तयार आहे? हो सर, मी आणि माझी टीम तयार आहे. चित्र सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून तिकडची माहिती गोळा करण्याचं काम माझं आणि मी एक दोन दिवसात. नाही शिंदे, खूप उशीर होईल. या केसच्या बाबतीत आता वेळ घालून चालणार नाही. उद्या सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल सर. कानविंदे. येस सर. तुम्ही मला माझ्याबरोबर हव्यात, पण ते प्रत्यक्ष ॲक्शनच्या वेळी. माझा असा अंदाज आहे की मनूनं सांगितलं त्यावरून हा माणूस पुन्हा कादंबरीला भेटणार. तुम्ही पुन्हा तिच्या मागावर राहा, पण यावेळी जास्त सावधपणे आणि सतर्कपणे. येस सर. आणखी एक गोष्ट कानविंदे, तुम्ही जयप्रकाश बिल्डिंगकडे लक्ष ठेवा. शिंदे पानसरे काम करू शकतील? हो सर, पानसरे आपला चांगला खबरी आणि विश्वासू माणूस आहे. मी त्याला सांगतो सगळी माहिती आणि माझा एक माणूसही देतो त्याच्याबरोबर. गुड. सगळीकडून नाकाबंदी केली तरच हातात येईल आणि यावेळी तो निसटून चालणार नाही कुठल्याही परिस्थितीत. तुम्ही सगळे कामाला लागा आणि मला रिपोर्ट करत राहा. ऑल द बेस्ट. येस सर. येस सर. वहिनी, आता ताप उतरेल ना तुमचा? जरा बरं वाटेल तुम्हाला आता बघा. सावकाश सावकाश. कशाला आहे सगळं? हो असू दे. हॅलो बसुमती. बोला ना, बोला. मी सुरेखा बोलते मोबाईलवरून. म्हणू ना आत्ताच गेली आहे कविताकडे. मला तुमच्याशीच बोलायचं होतं. माझ्याशी का? ऍक्च्युली मी आणि वहिनी आता तोच विचार करत होतो तुम्हाला फोन करायचा. काय आमची मनू तशी लहान आहे, तशी आम्ही तिला समज दिली हा, पण तिला अजून कळत नाही हो कसं माणसं जोडायची वगैरे. हळूहळू शिकेल. नाही, मी तोच विचार करून फोन केलाय तुम्हाला. मला वाटतं हे लग्न लवकरात लवकर व्हायला हवं, म्हणजे तुम्हालाही बरं आणि मनूलाही बरं. आणि मनूचा आणि अभिमानचा संसार जितका लवकर सुरू होईल तेवढं मलाही बरं. हो हो हो, आम्ही अगदी तयारच आहोत. तुम्ही नुसता हो म्हणायचा अवकाश. आणि हे बघा, आमच्या वहिनीला पण अगदी बरं वाटेल मनूचं लग्न लवकर होत आहे ना म्हणून. मला बोलायचं. ठीक आहे, मी तयारीला सुरुवात करते. हो वहिनीला ना जरा तुमच्याशी बोलायचंय. हो हे घ्या. हॅलो वसुमती ताई. मला वसुमती म्हटलं तरी चालेल? नाही, म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की आम्ही अजून तसे तयार नाही आहोत. म्हणजे मनू लग्न होऊन एवढ्या मोठ्या घरी जाईल त्या दृष्टीने म्हटलं मी. म्हणजे मला असं विचारायचं होतं की तारीख थोडी उशिराची नाही का चालणार? मी अजून तारीख नाही ठरवली. आणि खर्चाचं म्हणत असाल तर तुम्ही अजिबात चिंता करू नका, ते आमच्याकडे लागलं. तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा, मनूला आम्ही सांभाळू. अहो हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण माझ्या मनाला ते पटत नाही आहे ना. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की थोडी घाई होतीये. असं वाटतंय का तुम्हाला? ठीक आहे, लग्नाचं राहू दे, पण निदान साखरपुडा तरी व्हायला हवा नाही का? म्हणजे काय आहे, काही गोष्टी पक्क्या झालेल्या बऱ्या. हो बरोबर आहे तुमचं, साखरपुडा उरकून घेऊया आपण. उरकून घेऊ? नाही नाही नाही, मी कुठल्याच गोष्टी उरकून घेत नाही. त्या त्या गोष्टीचा दिमाग असतो सुद्धा ताई. साखरपुडा दणक्यात करायचा, खर्चाची अजिबात काळजी करू नका.
अहो आमची ओळखीपाळखी आहेत मोठ्या ठिकाणी, लोकांना बोलवायला हवं, आमंत्रण द्यायला हवीत. हा साखरपुडा दिमाखात होणार. तुम्ही कशाचंच दडपण घेऊ नका, तुम्ही फक्त मनूला घेऊन या, बाकीचं सगळं मी बघते. आता काय बोलणार मी यावर, होऊ दे तुमच्या मनाप्रमाणे. आणि हो, आज मी माझ्या डिझायनरला घरी बोलवले, मनूसाठी काही कपडे करून घ्यायचेत ना. मनूला सांगा मी बोलावले म्हणून, सुंदर दिसणार आहे ती त्या दिवशी. हो सांगेन मी तिला. ठेव फोन. हो हो मी पण सांगेन ना तिला सगळं. हॅलो हॅलो फोन ठेवला का? वहिनी तुम्ही पण ना, कशाला उशीर करायचा आपण? आता त्या करणार आहेत ना सगळं. तसं नाहीये, रीतीप्रमाणेच बोलले मी. आता एवढा साखरपुडा होतोय, त्याचं सगळं तेच करतायत ना. मोठा होणार आहे म्हणे समारंभ. हो का? वा वा वा, छान. मला तयारीला लागायला पाहिजे. आजच ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट घेते मी माझ्यासाठी. हॅलो शलाका ब्युटी पार्लर का? नमस्कार अंजुताई, हा मी बोलते सुरेखा. मला ना फेशियल, ब्लीच आणि हा हा अपॉइंटमेंट हवी आहे. हे मला फार आवडतं. ही जी मध्ये जागा मोकळी सोडली ना, पूर्वीच्या वाड्यात नाही चौक असायचे अगदी तशी, मस्त ऐसपैस वाटत. हे बघ, हे त्यांनी अवाढव्य बांधायचं म्हणून बांधलेलं नाहीये. ह्याच्या पाठीमागे काही विचार आहे. ह्या ही जी काही स्ट्रक्चर्स आहेत ना, ही रेअरली पाहायला मिळतात. बाबा पण हे नेमकं काय आहे, म्हणजे कसली बिल्डिंग आहे ही? अगं हे एक रिहॅबिलिटेशन सेंटर आहे युरोपमध्ये. ह्याचा जो आर्किटेक्ट आहे ना, त्याला तब्बल 10 वर्ष लागली हे सगळं बांधायला. 10 वर्ष? पण त्याच्या मनाला पटेल असंच त्यांनी बांधलंय. कोणाचा इंटरफिअरन्स नव्हता. आणि एवढं करून सुद्धा लोकांच्या सगळ्या गरजा त्यांनी ह्याच्यात भागवलेल्या आहेत. बघ मस्त असं काहीतरी करायला मिळालं पाहिजे, म्हणजे स्वतःला हवं तसं स्वातंत्र्य घेऊन. हे सगळं असं असताना हे एखादच होतं. शलाका आता तू विषय काढलायस म्हणून विचारतो तुला मी. हे बघ, तुला नोकरी करायची नाही मान्य आहे मला. तुला तुझ्या आईची मदत सुद्धा नको आहे हेही मान्य आहे. मग आयुष्यात नक्की काय करायचं ठरवलंस? मला माहित होतं तुम्ही कधी ना कधीतरी मला हा प्रश्न विचारणार. पण खरं सांगू, मी नाही विचार केला अजून या गोष्टीचा. या घरात विचार करायला जागाच कुठे मिळते? मला फक्त एवढंच माहितीये की मला काहीतरी नवं करायचंय, स्वतःचं असं, माझी ओळख बनेल असं काहीतरी. काय ना, तुझ्या वयातल्या सगळ्यांची ही अशीच स्वप्न असतात. माझंही स्वप्न होतं, पण ही सगळी स्वप्न अशी प्रत्यक्षात नाही उतरत. बऱ्याच वेळा कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात, प्रवाहा बरोबर जावं लागतं.
बाबा हे तुम्ही बोलताय आणि नेमकं काय पटवून देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? कसला घास भरवताय मला? मी प्रवाहा विरुद्ध जाण्याची ताकद ठेवणार आहे आणि मी यशस्वी होऊन दाखवेन. बाबा तुम्ही मला सपोर्ट करणार आहात की माझं खच्चीकरण करणार आहात? अहो या घरात तुम्हीच तर आहात ज्याच्याकडे मी आशेने पाहते. छलका आता तू जे काही बोललीस ना ऐकून खूप बरं वाटलं. आय डोंट नो, मला माहित नाही माझी लायकी आहे किंवा नाही, पण आजपर्यंत मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करत आलो आणि यापुढेही करीन. आणि ह्याच विषयावर मला तुझ्याशी बोलायचंय. कशाबद्दल? मी एक स्वप्न मनाशी बाळगून होतो, एक अशी वास्तू बांधायची की जिथे करप्शन नाही, तडजोडी नाही, इमान विकून तिथे पैशाचा व्यवहार नाही किंवा पैशाचा आवाढव्य असा तामझाम नाही. एक अशी वास्तू बांधायची की जी समाजासाठी उपयोगी पडेल. आणि म्हणून मला स्त्रियांसाठी एक रिहॅबिलिटेशन सेंटर उभं करायचं. त्यातनं मला एकाही पैशाची अपेक्षा नाही बरं का. त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरचं म्हणजे ज्या रांजलेल्या गांजलेल्या स्त्रिया आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हसू असेल ना तीच माझी कमाई असेल. बाबा अहो आज अचानक काय बोलताय तुम्ही? मी हे अगदी मनापासून बोलतो. मशाला का ठरलं हे बघ, ह्याचं डिझाईन तू करायचंस आणि ह्या प्रोजेक्टमध्ये तू मला मदत करायची करशील. हे बघ, नाही भारतातलं हे अद्ययावत असं सेंटर असणार आहे का? नाही डेफिनेटली आय वुड लव्ह टू बाबा, मला असंच काहीतरी करायचंय. ठीक आहे, मग हे रिहॅबिलिटेशन सेंटर आपण बांधायचं, त्याचं डिझायनिंग तू करायचं, म्हणजे ही तुझी एक स्वतंत्र निर्मिती असेल. म्हणून मला तुम्ही आवडता, तुम्ही माझे आयडल आहात बाबा. नको बाई, तू असं काही बोललीस ना की माझ्या मनावर दडपण येतं. का कसलं? काय नाही, म्हणजे माझ्या बद्दलची तुझ्या मनातली जी काही प्रतिमा आहे त्याला तडा तर नाही ना जाणार? असं कधीच होणार नाही, कॉज यू आर द बेस्ट बाबा इन द होल वर्ल्ड. अगं मनु बरं झालं आलीस, ये बस 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 बस, तुला गंमत सांगायची आहे. वहिनी, अहो वहिनी, वहिनी लवकर बाहेर आहे, मनु आली आहे. मनु अगं आजचा दिवस खास आहे, आता आम्हाला बाबा पार्टी पाहिजे. हॉस्पिटलचा पण सगळा खर्च आता भरून निघणार आहे. आयता बिझनेस येणार आहे तुझ्या हाती. तुझी सासू सोन्यांनी मडवायला निघाली आहे तुला साखरपुड्याच्या दिवशी. आहेस कुठे? साखरपुडा? मनु अगं वसुमती ताईंचा फोन आला होता, त्या म्हणतायत की लवकरात लवकर साखरपुडा करूया. काय म्हणजे कधी? म्हणजे साधारणतः पुढच्या आठवड्याभरामध्ये. अगं पण असं कसं, आपली काय तयारी नाही काय नाही? मनु कसली तयारी? अगं तुझं सासर म्हणजे काय समजलीस तू? त्याने नुसता चुटकी वाजवायचा अवकाश, सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढ्यात हजर होतात आणि तू आता ही सवय करून घे. पैशाचा हिशोबाचा विचार करायचा नाही हा अजिबात. आलं मनात करून टाकलं असा हिशोब असायला हवा. काय वहिनी काय बोलतीस काकू तू? मला काहीच कळत नाहीये, यासाठी करते का मी लग्न? मला संसार करायचा या मुलाबरोबर, तो माझी सुख दुःख शेअर करेल, मला समजून घेईल, असा जोडीदार हवाय मला. अगं मग अभिमान तसा मुलगा नाहीये असं वाटतंय का तुला? आई राहू दे ना. मनु मला काय ते सांगून जा बाई. तसं नाहीये, म्हणजे मला कळत नाहीये तो असा काय. नाही म्हणजे तो कसा आहे हे मला कळत नाहीये, आणि असं काही माहिती नसताना एकदम साखरपुडा म्हणजे सगळं कबूल करून टाकल्यासारखं होतं ना. मनु आता तुझं काय चाललंय ते आम्हाला कळत नाहीये. हे बघ आता हे सगळं सोड, आज वसुमती ताईने तुला त्यांच्या घरी बोलवलंय, डिझायनर बोलवलंय तुझ्यासाठी. वहिनी मजा आहे का मुलीची? आणि हो,
मागच्या वेळेसारखं वागू नकोस हा, नाही तर आमचं नाक कापशील. या मुलीचं काही कळतच नाही आम्हाला. असू दे वहिनी, साखरपुड्याचा झगमगाट बघेल ना सगळं विसरेल बघा. कुठे होतीस तू काल? नंतर फोनही नाही केलास. काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का? आई बरी आहे ना? अरे हो हो हो, किती प्रश्न विचारणारस एकदम. मी सगळं सांगते. खर तर सॉरी, मी काल एकदमच फोन कट केला. मला करावा लागला. तेव्हा बोलत राहिले असते तर प्रॉब्लेम झाला असता. तेच विचारतोय मी, काय झालं एवढं? तुला भेटल्यावर सगळं सांगते मी. तुझ्याशी बोलायचंय पण असं फोनवर नाही. प्लीज, हे तसं अर्धवट सांगू नकोस मला. काय झालंय, एवढं काय इमर्जन्सी होतं सांग मला. अरे काल मी तुझ्या ऑफिसमध्ये यायला निघाले होते. अगदी जवळ पोचले होते पण तेवढ्यात बहुतेक तुझ्याच ऑफिसमधून एक माणूस मला बाहेर निघताना दिसला. ह्या माणसाला मी गेले कित्येक दिवस शोधते. तू इथे मुंबईत? हो, मी आधी त्याला इथे बघितलंय एका रेस्टॉरंटमध्ये, पण तेव्हा माझ्या नीट लक्षात आलं नाही. मी यायच्या दरम्यान तुझ्या ऑफिसमध्ये कोणी तुला भेटायला आलं होतं का? तू काय बोलतेस ना, मला काही कळत नाही. म्हणून बघ, माझ्या ऑफिसमध्ये ना बरेच लोक येत असतात. तू नेमकं कोणाबद्दल बोलतेस मला काही कळत नाही. कोण माणूस आहे आणि तू का शोधतेस त्याला? मी त्याला का शोधते ह्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. मी तुला सगळं सविस्तर सांगेन, पण त्यासाठी मला तुला भेटावं लागेल. पण कधी? नुसतंच भेटायचं भेटायचं म्हणतेस तू. प्रत्यक्ष भेटतच नाहीयेस. म्हणून मला मला कल्पना आहे की तुझं लग्न ठरलंय. पण तुलाही चांगलं माहिती आहे की आपण दोघं एकमेकांची जेवढ्या गोष्टी ओपनली बोलू शकतो, शेअर करू शकतो, तेवढ्या दुसरं कोणाशीच बोलू शकत नाही. हो ना? मी तुला जरा नंतर करते फोन. हा ठीक आहे, प्रॉमिस कर लवकरात लवकर भेटशील. तुम्ही इथे कसे काय? तू इथे कशी काय? मी इथेच राहते, जरा जवळच चालले होते. चल मी सोडतो तुला. बर, थँक्यू. इथे कोणी नातेवाईक राहतात का तुझे? हो, म्हणजे होणार आहे. होणार आहे? ओ, आय गॉट इट. तुझं लग्न होणार आहे. हो, कंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि तरीही तू आमची मदत करतेस, त्याबद्दल म्हणू मी तुला कसं थँक्स म्हणू मला खरंच कळत नाही. म्हणजे तुम्ही काहीच म्हणायची गरज नाही. हे सगळं मी माझ्या मैत्रिणीसाठी करते, तिला आता मी कधीच भेटू शकणार नाही. तिच्यासाठी इतकं तर मी नक्कीच करू शकते. तिचा जीव ज्यांनी घेतला त्यांना पकडून देण्यात तुमची मदत, त्यामुळे कुणी कोणाला थँक्यू म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. काही खरंच. आता फक्त तो माणूस लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे. पुढच्या 2 दिवसात तो माणूस माझ्या तावडीत असेल. तू काळजी करू नकोस. तू तुझ्याकडे आणि लग्नाकडे लक्ष द्या.